काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपांचं सकल मराठा क्रांती मोर्चा आणि भाजपनं खंडन केलंय. काल पंढरपूर दौऱ्यावर असताना सरकोली गावाजवळ मराठा आंदोलकांनी आमदार प्रणिती शिंदेंची गाडी रोखली होती आणि यावेळी मराठा आंदोलकांचा फायदा घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदेंनी केला होता. तर दुसरीकडे सकल मराठा क्रांती मोर्चाने सुद्धा आरोपांचं खंडन केलंय. बातमी आपण पाहतोय सोलापूरमध्ये. मराठा समाज बांधवांनी तुम्ही आमच्यासाठी काय केलं, कधी आवाज उठवला, त्याचे पुरावे दाखवा म्हणून आपला रोष त्यांच्या समोर व्यक्त करत असताना आपल्या गाडीवरती अति प्रेम असणाऱ्या प्रणितीताईंनी त्यांना माझ्या गाडीला हात लावाल तर याद राखा, माझ्या गाडीला हात लावला तर गाठ माझ्याशी आहे अशा पद्धतीनं मराठा आंदोलकांना दमदाटी केली. प्रणितीताई, तुमच्यासारख्या श्रीमंतांचं असंच असतं, तुमचं गाडीवर माडीवर कुत्र्यावर प्रेम असतं. पण प्रणितीताई, जर तुमच्या गाडीला हात लावला म्हणून तुम्हाला एवढा राग येत असेल तर मराठा आरक्षणाच्या साठी ज्या युवकांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मायमाऊल्यांच्या आतडीला किती पीळ पडत असेल, त्यांच्या काळजाला किती वेदना होत असतील हे तुम्हाला अजिबात समजणार नाही. प्रणिती शिंदे सरकोली या ठिकाणी गेल्यानंतर त्या गावातील मराठा समाज बांधव ते कुठल्याही पक्षाचे नव्हते. समाजांच्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी सगळ्या स्वाऱ्याचा कायदा पारित करण्यासाठी विचारणा त्या प्रतिनिधींना केली असता सदर प्रतिनिधींनी जे समाज बांधव त्या ठिकाणी आहेत हे भाजपचे आहेत असं सांगण्यात आलं. माझी त्या तमाम प्रतिनिधींना विनंती आहे की कृपया करून कुठल्याही समाज बांधवांना पक्षाचा डाग लावून आमचं आंदोलन त्या ठिकाणी डाग लावण्याचा आणि मोडीत करण्याचा प्रयत्न करू नका. त्या ठिकाणी उतरलेला संपूर्ण समाज बांधव हा फक्त समाज म्हणूनच उतरलेला आहे.